हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो भारताची मानक वेळ असलेले रेखावृत्त जे की ब्याऐंशी पॉईंट पाच अंश पूर्व रेखांश हे रेखावृत्त भारतातील कोण कोणत्या राज्यांमधून जाते त्यावर आज आपण ट्रिक पाहणार आहे सो हे लेक्चर पूर्ण शेवटपर्यंत पहा ट्रिकला सुरुवात करूया प्रथम आपण हे साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखांश भारतातील ज्या ज्या राज्यांमधून जाते ती राज्य आपण पाहू तर हे रेखावृत्त भारतातील पाच राज्यांमधून जाते त्यामध्ये पहिले राज्य आहे उत्तर प्रदेश जे इथे आहे दुसरे आहे मध्य प्रदेश इथे तिसरे आहे छत्तीसगड ते इथे चौथे आहे ओरिसा इथे आणि पाचवे आहे आंध्र प्रदेश ते इथे तर या पाच राज्यांमधून भारताची मानक वेळ जाते आता ही राज्ये पाठ करण्यासाठी मी तुम्हाला तीन ट्रिक सांगणार आहे जी ट्रिक तुम्हाला इझी वाटेल ती ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आता आपण भारताच्या प्रमाण वेळेसंबंधी बोलत आहे तर याबद्दल काही महत्त्वाची माहिती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर ती माहिती आपण पहिल्यांदा घेऊ तर भारताची प्रमाण वेळ ही जागतिक समन्वयित वेळेपेक्षा साडेपाच तास म्हणजेच पाच तास तीस मिनिटे पुढे आहे संपूर्ण वर्षांकरिता हा फरक कायम असतो ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते आता प्रयागराज तुमच्यासाठी इथून करंट अफेअरचा एक प्रश्न विचारतो प्रयागराजचे जुने नाव काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे प्रयागराजला पहिल्यांदा काय बोलायचं आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे यानंतर इतन इतर देशांप्रमाणे ऋतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही पण एकोणीसशे एक्केचाळीस पंचेचाळीसच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता यानंतर ही वेळ ब्याऐंशी पॉईंट पाच अंश पूर्व रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे अलाहाबाद शहराजवळील मिर्जापूर गावाच्या पश्चिमेला हे रेखांश आहे आणि मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल ऑब्झर्वेटरी म्हणजेच ग्रीनविच यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे आणि राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते पूर्वी हे काम कुलाबा वेधशाळा करीत असे हेही लक्षात ठेवा यानंतर पंधरा एप्रिल दोन हजार सहापासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले आणि पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडचे आहे हेही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात असायला हवे आता ट्रिक पहा या ट्रिकसाठी एक शब्द पहा तो म्हणजे मौका कोणता शब्द मोका मग मोकाचा फोड केली तर पहा एम एम म्हणजे मध्य प्रदेश ओ ओरिसा यू उत्तर प्रदेश सी छत्तीसगड आणि ए आंध्र प्रदेश म्हणजेच मोका म्हणजे मध्य प्रदेश ओरिसा उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश पहा किती इजी आहे मग यासाठी तुम्हाला फक्त मोका मोका हा शब्द लक्षात ठेवायचा कोणता शब्द मोका मोका ही ट्रिक देऊन आता आम्ही ही ट्रिक देऊन तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचवण्याचा तुम्हाला मोका दिला आहे सो तुम्ही पण या लेक्चरला लाईक करून आम्हाला मोटिवेट करण्याचा मोका सोडू नका सपाट ट्रिक आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या दहा मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही हे ट्रिक लेक्चर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता आपण दुसरी ट्रिक पाहू या ट्रिकमध्ये तुम्हाला ओ उम आंच हे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत मग पहा ओ स्टँड्स फॉर ओरिसा उ उत्तर प्रदेश म मध्य प्रदेश आ आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड हे कीवर्ड फक्त लक्षात ठेवा मग तुम्हाला ओ अम आंच या किवड्सनुसार सर्व राज्य लक्षात येतील आणि कधीही केव्हाही हे राज्य तुम्हाला लक्षात येणार आहेत आता आपण तिसरी ट्रिक पाहू त्यासाठी तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवायचे आहे तर ते वाक्य कोणते ते पहा ओ उत्तर मध्य क्यों क्यो रही हो कोणतं वाक्य आहे ओ उत्तर मध्य क्यो रही हो म्हणजे इथे उत्तरला क्वेश्चन केला जात आहे हे लक्षात घ्या मग ओ ओरिसा उत्तर उत्तर प्रदेश मध्य मध्य मद्द, प्रदेश छत चत, छत्तीसगड आणि आ आंध्र प्रदेश पहा हे वाक्य लक्षात ठेवले की तुम्हाला ही सगळी राज्य तोंडपाठ होणार आहेत फक्त तुम्हाला हे वाक्य लक्षात ठेव पाठ करायचे आहे आणि लक्षात ठेवायचे मित्रांनो अजूनपर्यंत लेक्चरला लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा मित्रांनो या तीन ट्रिक आपण पहिल्या यामध्ये तुम्हाला कोणती ट्रिक जास्त युजफुल वाटते ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे त्या स्वरूपाच्या ट्रिक्स आम्ही तुमच्यासाठी बनवू आणि या स्वरूपाच्या अनेक ट्रिक्स आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलवर एम पी एस सी ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये सब्जेक्ट वाईज अवेलेबल आहेत त्याही ट्रिक्स तुम्ही पहा यासोबतच आपल्या चॅनलवर करंट अफेअर्स चालू घडामोडी संबंधित करंट इश्यूजवर देखील लेक्चर्स आहेत तेही तुम्ही पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आज आपण भारताची प्रमाणवेळ वेळ असलेले रेखावृत्त ब्याऐंशी पॉईंट पाच पूर्व रेखावृत्त ज्या ज्या राज्यांमधून जाते म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईम मेरिडियन ही वेळ ज्या ज्या राज्यांमधून जाते त्यावर आज आपण ट्रिक पाहिली ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसं की एम पी एस सी यू पी एस सी पी एस आय एस टी आय एसओ तलाठी पोलीस भरती यासारख्या सर्व परीक्षांमध्ये या लेक्चरचा या ट्रिकचा या एम पी एस सी ट्रिकचा तुम्हाला फायदा होणार आहे जर हे ट्रिक लेक्चर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू